श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीसला चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी जी आहे तर ती सत्तावीस एप्रिलला सकाळी आठ वाजून सतरा मिनिटांनी सुरू होणार असून अठ्ठावीस एप्रिलला सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती सत्तावीस एप्रिलला आहे आणि या दिवशी आपण गणपती बाप्पांची सेवा करत असतो संकष्टी चतुर्थीचे उपवास करत असतो व्रत करत असतो परंतु तुम्ही जर उपवास करत नसाल संकष्टीचे व्रत करत नसाल तरीही चालेल परंतु एक वस्तू आहे जी तुम्ही जर गणपती बाप्पांच्या कपाळावरती चिकटवली तर तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत दुःखे आहेत तर ती संपतात तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या खूप दिवसापासून रकडलेली इच्छा असू द्या तर ती नक्की पूर्ण होईल अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या कपाळावरती चिकटवायची आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासोबत अजून एक ते दोन संकष्टीचे उपाय मी सांगणार आहे तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा गणपती बाप्पा जे आहेत तर ते आपल्याला माहीत आहेत गणपती बाप्पा विद्येची देवता आहेत त्यामुळे संकष्टी चतुर्थीचे जे व्रत आहे तर ते जास्त करून स्त्रिया आपल्या मुलासाठी करत असतात मुलाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी करत असतात तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांसाठी हे व्रत करू शकता संकष्टीचे उपवास करू शकता तसेच काही मनो इच्छित आपल्या ज्या इच्छा असतात तर त्या पूर्ण करण्यासाठी हे जे व्रत आहे तर ते केले जाते दिवसभर उपवास केला जातो आणि संध्याकाळी म्हणजे रात्री चंद्राचे दर्शन करूनच हा जो उपवास आहे तर तो सोडला जातो आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जरी उपवास करत नसाल तरी या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे तुम्हाला शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठा आणि बघा कोणत्याही पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या पूजेने करत असतो त्यामुळे तुमची नित्यकर्मे वगैरे आटोपून तुम्ही जेव्हा देवपूजा करणार आहात तर त्यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे तुम्ही सेपरेट ही पूजा मांडू शकता किंवा देवघरामध्ये मांडली तरी चालेल आणि हा उपाय कोणीही करू शकतं स्त्री करू शकते पुरुष करू शकतो असं काही नाही की महिलांनीच करावा किंवा पुरुषांनीच करावा कोणीही आणि कोणत्याही वयोगटातील व्यक्ती हा जो उपाय आहे तर तो करू शकतात तसेच तुम्ही हा उपाय दिवसभरात कधीही करा जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात तेव्हा केला तरी चालेल आणि तेव्हा वेळ नसेल तर त्यानंतर जरी केला तरी चालेल तुम्ही घरी केला तरी चालेल किंवा मंदिरामध्ये जाऊन जर केला तर अतिशय उत्तम कारण मंदिरामधलं जे वातावरण आहे तर ते घरच्या वातावरणापेक्षा जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक आणि जास्त सात्विक असते तर बघा तुम्ही तुमची जेव्हा देवपूजा करणार तेव्हा औरजून गणपती बाप्पांची जी तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्याला तुम्हाला विधिवत अभिषेक घालायचा आहे एक तामन घ्यायचं आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे यानंतर पंचामृताने अभिषेक घालायचा आहे पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आणि ही मूर्ती आपल्याला एका स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि एका पाटावरती लाल वस्त्र अंतरून त्यावरती मधोमध आपल्याला ही मूर्ती ठेवायची आहे हे सर्व करण्या अगोदर आपल्याला दिवा मात्र आवराजून प्रज्वलित करायचं आहे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये ही गोष्ट सांगत असते की तुम्ही कोणतीही जेव्हा पूजा करता तेव्हा सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतरच त्या पूजेला सुरुवात करायची आहे दिवा प्रज्वलित करायचा शक्य असेल तर तुपाचा लावा नाही तर तेलाचा लावला तरी चालेल त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आणि यानंतरच आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक घातल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती त्यांच्या जागेवरती ठेवा किंवा सेपरेट पाटावरती मांडली तरी चालेल त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षता अर्पण करायची आहेत आवरजून जास्वंदीचं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे जास्वंदीचं फूल मिळालंच नाही तर जी फुले तुम्ही रेग्युलर तुमच्या देवपूजेमध्ये वापरता ती अर्पण केली तरी चालतील आणि दुर्वा ज्या आहेत तर त्यासुद्धा औरजून अर्पण करायच्या आहेत कारण गणपती बाप्पांना काही नाही आपण केलं आणि जर दुर्वा अर्पण केल्यास तरी सुद्धा बाप्पा आपल्याला हवे ते देत तस असतात तसेच गणपती बाप्पा जे आहेत तर ते सुखकर्ता आहेत म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये ते सुख घेऊन येत असतात तर दुःखहर्त आहेत आपल्या आयुष्यामध्ये जी काही दुःख आहेत तर त्याचा ते, ते नाश करत असतात आणि यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो संकष्टीला करायचा असतो कारण या दिवशी गणेश तत्व जे आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये क्रियाशील असते आता बघा अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्याला बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला बाप्पांना धूपधीपाने ओवाळायचं आहे त्यांची आरती करायची आहे शक्य असेल तर मोदकाचा नैवेद्य दाखवा किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल किंवा तुम्ही बुंदीच्या लाडूंचासुद्धा नैवेद्य दाखवू शकता तर अशा प्रकारे बाप्पांची पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल किंवा जर तुम्हाला पूजा करताना जर वेळ असेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे बघा हळदी आणि कुंकू तुम्हाला एकत्र घ्यायचं आहे ते ओलं करून घ्यायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला पाच दाणे अक्षता म्हणजे बघा पाच अखंड तांदूळ त्यामध्ये घ्यायचे आहेत आप आणि आपल्याला हे सर्व आपल्या अनामिकेमध्ये घ्या अनामिकेला घ्यायचं आहे म्हणजे आपल्या करंगळी शेजारचं बोट ज्याने आपण देवांना गंध हळदी कुंकू लावत असतो तर त्या बोटांना आपल्याला हे पाच तांदूळ चिकटवून घ्यायचे आहेत प्लस आपल्याला हळदी कुंकू जे ओलं करून घेतलेलं आहे तर तेही चिकटवायचं आहे आणि हे सर्व आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावरती चिकटवायचं आहे तुम्ही पूजा करताना हा उपाय केला तरी चालेल किंवा तुम्हाला पूजा करताना शक्य नसेल त्यानंतर केला तरी सुद्धा चालेल आणि जर तुम्हाला असं एकत्रितपणे चिकटवणं शक्य नसेल तर हळदी कुंकू ओलं करून एकत्र घ्या गणपती बाप्पांच्या कपाळावरती त्या हळदी कुंकवाचा टिळा आपल्याला लावायचा आहे आणि यानंतर पाच अक्षता घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला त्यावरती चिकटवायच्या आहेत असं म्हटलं जातं की आपण आपल्या अनामिका बोटाने जेव्हा गणपती बाप्पांना हा अक्षतांचा तिलक करत असतो तर तेव्हा बाप्पा जे आहेत तर त्या आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या आपल्या मनोइच्छित इच्छा शंभर टक्के पूर्ण करत असतात मग तुमची इच्छा कोणतीही असू द्या यामुळे आपल्याला सुखसमृद्धी प्राप्त होते संतान सुख मिळते अखंड सौभाग्याची प्राप्ती होते किंवा तुमच्या इतर काही आर्थिक समस्या असतील तुमचं कर्ज फिटत नसेल तर अशा सुद्धा इच्छा या उपायाने पूर्ण होतात अतिशय साधा सोपा उपाय आहे यासाठी तुम्हाला कोणताही खर्च येणार नाही तर हा उपाय आपण प्रत्येक संकष्टीला नक्की करावा तर हळदी कुंकू म्हणजे ओलं हळदी कुंकू आणि त्यामध्ये आपल्याला पाच अक्षता तर हे सर्व आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावरती चिकटवायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे फक्त एवढंच करायचं आहे असं नाही तर तुम्हाला गणपती बाप्पांचा जो मंत्र येतो तर तो एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे मग तुम्ही श्री गणेशाय हा तर हा मंत्र एकसाठवेळेला म्हणा किंवा ओम गण गणपते नमहा हा मंत्र एकषाट वेळेला म्हटला तरी चालेल किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देवम सर्व कार्येशू सर्वदा हा जो मंत्र आहे तर तो म्हटला तरी चालेल आणि अजून एक गणपती बाप्पांचा अतिशय प्रभावशाली मंत्र आहे तो म्हणजे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा बघा मंगल मूर्ती असं म्हणायचं नाही तर मंगल मूर्ते विघ्न हरा दुरितनाशना कृपा करा अतिशय प्रभावी असा हा मंत्र आहे हा मंत्र तुम्ही एकशे आठवेळेला म्हणू शकता आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जे गणपती अथर्व शीर्ष किंवा संकटनाशन सूत्र जे आहे तर त्या दोन्हीपैकी एक तुम्हाला अकरा वेळेला म्हणा किंवा अकरा वेळेला शक्य नसेल तर किमान एकदा तरी म्हणायचं आहे तर असा हा साधा सोपा उपाय तुम्ही संकष्टी चतुर्थीला नक्कीच करू शकता आता बघा अजून एक दोन छोटे आपण उपाय पाहूया जर तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये काही समस्या असतील तर तुम्हाला काय करायचं आहे तर आवराजून या दिवशी तुम्हाला हिरवे मूग जे आहेत तर ते गणेश मंदिरामध्ये दान करायचे आहेत यानंतर एक पिवळं कापड घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला एक हळकुंड जे आहे तर ते गुंडाळून घ्यायचं आहे आणि हे गणपती समोर ठेवायचं आहे आणि तुम्हाला अकरा वेळेला गणपती अतवशीर्ष जे आहे तर ते म्हणायचं आहे दिवसभर गणपती समोर तसंच राहू द्यायचं आहे आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी हे पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे यामुळे आपल्या आयुष्यातील दुःखे संकटी अडचणी ज्या आहेत तर त्या नष्ट होतात तर असे सोपे सोपे उपाय आपण संकष्टी चतुर्थीला नक्कीच करू शकतो ज्यामुळे गणपती बाप्पांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात